एस पी एस पी एम श्रामलाल मोदी विद्यालय टीचर नेम श्री पाटीलजी ए सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड सिक्स्थ लेक्चर फायव टॉपिक नेम वन पॉईंट थ्री द वाइल्ड बोर अँड द फॉक्स द वाइल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजे रानटी डुक्कर आणि कोल्हा इन धिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत ते पुढील प्रमाणे आहे यामध्ये आपण स्टोरी बघणार आहोत आणि त्याच्यावरील हार्ड वर्ड्स म्हणजे अवघड शब्द आपण बघणार आहोत बघा द वाईल्ड पोर अँड द फॉक्स द वाईल्ड बोर म्हणजे काय रानटी डुक्कर अँड द फॉक्स म्हणजे कोल्हा बघा दर वाईल्ड बोर म्हणजे काय रानटी डुक्कर आणि फॉक्स म्हणजे कोल्हा आपल्या धड्या धड्याचं नाव आहे द वाईल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजे रानटी डुक्कर आणि कोल्हा बघा या ठिकाणी तुम्हाला वरती इंग्रजीतून एक पॅराग्राफ दिलाय आणि त्याचा अर्थ लगेच त्या ठिकाणी मराठीतून दिलाय वन डे एका दिवशी वन डे म्हणजे एके दिवशी काय झालं बघा अ वाईल्ड बोर वॉच शार्पनिंग शार्पनिंग म्हणजे काय टोक तयार करणे किंवा आपण म्हणतो ना त्याला जे शार्प जसं आपण पेन्सिल शार्प करतो त्या टाईपमध्ये शार्पनिंग म्हणतो ना आपण त्याला अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टास्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री एक रानडुक्कर एका झाडाच्या एका बुंद्यांच्या सालीवर आपल्या सुळ्यांना धार लावत होता ही वॉज डुईंग इट विथ व्हेरी केअरफुली तो ते काम अत्यंत काळजीपूर्वक करत होता एकदम लक्ष देऊन तो काम करत होता देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट आणि एक कोला त्या जंगलात राहत होता ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट तो नेहमीच जंगलातील इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करण्याची संधी शोधत असे त्याला नेहमी मजा मजा घ्यायला आवडायची दुसऱ्या प्राण्यांसोबत त्याला मजा करायला आवडायची त्यांची मजा घ्यायला त्याला खूप आवडायचा व्हेन ही सॉ द वाईल्ड बोर ही तेव्हा त्यानं त्या रानडुकराला पाहिले तेव्हा त्याने त्याला चिडवायचे ठरवले ही बिगॅन टू वॉक अराउंड दीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन बघा डावीकडे उजवीकडे आणि वर खाली पहा तो त्या झाडांच्या अवतीभोवती फिरू लागला ही also बिगॅन टू act ऍज इफ really right ही वॉज रिअली स्केअर्ड त्याने जणू आपण खूप घाबरलो आहोत असं दाखवायला सुरुवात केली बट द बोल्ड डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हे ही केप्ट राईट ऑन हिज वॉन ऑन विथ हिज वार बघा परंतु त्या रानडुकरनं त्या डुकराकडे त्या रानडुकराने त्या कोल्ह्याकडे जराही लक्ष दिलं नाही त्याने आपले काम व्यवस्थित चालू ठेवले ॲट लास्ट सगळ्या शेवटी काय झालं बघा द फॉक्स सेड विथ अ ग्रेन वाय आर यू डुईंग दॅट अ ट्राईड व्हेरी हार्ड अखेर उपहासाने दात काढीत तो कोल्हा म्हणाला तू ते असे का करीत आहेस आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर मी खूप प्रयत्न केला परंतु मला इथे कोणताही छुपाशत्रू किंवा एखादे संकट दिसले नाही ट्रू रिप्लाय द बोर रानडुकरांनी उत्तर दिले खरे आहे जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर आता या क्षणी एखादे संकट नसेलही बट परंतु व्हेन इट रिअली कम्स जर ते अचानकच समोर आले देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टास्क परंतु जर ते अचानक संकट आले तर मला माझे हत्यार म्हणजे जे काही सुळ्या आहेत त्या सुद्धा काय करता येणार नाहीत त्यांना शार्प करता येणार नाही किंवा धार लावता येणार नाही म्हणजे तो त्या त्या तयारीत असणार नाही कोल्ल्याचं म्हणणं असं आहे की इथं तो कोणता शत्रू नाहीये मग तू हे का करतोयस त्याच्यावर रानडुक्कर म्हणतं की जर अचानकच जर संकट माझ्यावर आलं तर मला तेवढा वेळ सुद्धा मिळणार नाही माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन त्यावेळेस मला माझ्या हत्यार शस्त्र असलीच पाहिजे माझ्या हत्यार ही सज्ज असली पाहिजे मी तयार असलो पाहिजे त्या संकटाचा सामना करण्यासाठी इफ आय एम नॉट रेडी जर मी तयारीतच नसेल आय विल हॅव टू सफर त्यावेळेस मला काय होईल मला त्रास होईल किंवा मला दुःख भोगावे लागेल बघा म्हणजे या ठिकाणी त्या रानडुकराचं म्हणणं असं आहे की सध्या जर आपल्यावर कोणतं संकट नसेल तर आपण निर्धास होऊन बसलेलं चालतंय का नाही आपण आपल्या शत्रूवर आपला शत्रू आपल्यावर कधी हल्ला करेल हे आपल्याला सांगू शकत नाही आपण त्यामुळे आपण नेहमी आपल्या तयारीमध्ये असायला पाहिजे जी स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड आपण नेहमी पूर्णतः तयारीत असावे हे उत्तम डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट कामे उरकून घ्यायचे अखेरच्या क्षणावर सोडून देऊ नका असे ही गोष्ट आपल्याला शिकवते बघा विद्यार्थ्यांनो या रानटी डुकरा आणि कोल्हा या पाठापासून सुद्धा आपण असं शिकलो की आपण नेहमीच तयारीत असलं पाहिजे समजा आपल्या परीक्षा जवळ येत आहेत आपण म्हणू हो अजून आठ दिवसावर परीक्षा आहे अजून दहा दिवसावर परीक्षा आहे आपण असं करून चालणार नाही आपण आत्तापासूनच अभ्यासाच्या तयारीला लागलो तर परीक्षा येईपर्यंत आपल्याला जास्त त्रास होणार नाही म्हणजे आपल्याला कोणते दुःख होणार नाही आपल्याला जर होमवर्क दिलेला असला तर आपण विचार करतो की आत्ता शाळेतून आलो उद्या बारा वाजेपर्यंत वेळ आपल्याकडं मग या सगळ्या गोष्टी वेळामध्ये आपला वेळ निघून जाते आपल्याला काहीतरी काम येतं किंवा काहीतरी अडचणी येते मग आपण काय करतो अभ्यास विसरून जातो किंवा आपल्याकडून अभ्यास राहून जातो मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आता सरांना काय कारण सांगायचं सा। किंवा मॅडमला काय कारण सांगायचं सा। म्हणून आपण नेहमी आपला अभ्यास परिपूर्ण ठेवला पाहिजे आणि नेहमी आपण प्रत्येक गोष्टीसाठी जीवनातल्या संकट असो किंवा शाळेतला अभ्यास असो किंवा कोणत्याही गोष्टी असो आपण प्रत्येक वेळेस तयार राहायला पाहिजे बघा या ठिकाणी आता काही हार्ड वर्ड्स अवघड शब्द आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत ते आपण हार्ड वर्ड्स या ठिकाणी बघूया बघा डब्ल्यू आय एल डी वाईल्ड इट मीन्स लिव्हिंग इन अ जंगल वाईल्ड म्हणजे काय रानटी म्हणजे जंगलात राहणारा बी ओ ए आर बोर बोर म्हणजे काय डुक्कर अ वाईल्ड पेग त्याला इंग्रजीत म्हणतात अ वाईल्ड पेग नंतर हे टास्क के केस टस म्हणजे काय बघा अ पेअर लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाइक द एलिफंट हॅव बघा आपण त्याला काय म्हणतो जसं आपण त्या हत्तीला असतात तसे आणि या असतात बघा अ पेअर लॉंग पॉइंटेड टीथ त्याला समोर काय असो पॉईंट असो पॉइंटेड टीथ दॅट सम एनिमल्स लाइक द एलिफंट हॅव नंतर हे बार्क बी ए आर के बार्क बघा बार्क म्हणजे काय द टफ आउटर ओव्हर द टफ आउटर कव्हरिंग ऑफ द ट्री ट्रंक नंतर आहे जी आर आय एन ग्रीन ग्रीन म्हणजे काय स्माईल बघा या छोट्याशा आपण धड्यामध्ये भरपूर काही आपल्याला शिकायला मिळालं आणि त्यानंतर आपण त्याच्यावरचे काही हार्डवर्डसुद्धा बघितलेत थँक यू नेक्स्ट लेक्चर लेक्चर सिक्स टॉपिक नेम वन पॉईंट फोर अ लेटर फ्रॉम हिंगोले